आहे, सुटा फुटा तू रोजच राहे, चाहा रुबाब राजेश आहे, सुटा फुटा तू रोजच राहे, जगत गाजा बाजा. एक घटना घडल्या आहेत, दोन घटना घडलेल्या आहेत. काल एका ठिकाणी एक रेल्वे कर्मचारी घडली आणि आज ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये घडलेली आहे. रेल्वे कर्मचारी जे आहे ते त्यांच्या वर्कशॉपमध्ये काम करत असताना त्यांचं जे म्हणणं आहे की बाबा तिथले जे सिनियर ऑफिसर आहेत त्यांचं नेहमी प्रेशर त्यांच्यावर राहायचं आणि नेहमी त्यांना थोडं उलट पद्धतीने त्यांना धमकवलं जायचं की मी त्यांचं सिव्हिल खराब करेल, असं सगळ्या काही गोष्टी त्यांच्या कानावर होत्या आणि त्यांच्या मुलीची तब्येत पण महिन्यापासून सिरियस आहे. त्या टेन्शनमुळे नक्कीच कामावर थोडाफार फरक पडला असेल, पण अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने वागणूक त्यांना दिलेली आहे ती अतिशय चुकीची आहे. मी आता DRM मॅडमशी पण बोललेली आहे या संदर्भात आणि नक्कीच जे अजून त्यांचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलून योग्य ती कारवाई आपण करायला लावू. आणि जे पेशंट आहे त्यांनासुद्धा मी विनंती केली की असं काही होत असेल तर आपल्या युनियन लीडरला किंवा संघटनेला कळवलं पाहिजे की जेणेकरून ते वरच्या लेवलवर बोलू शकतात. आणि असे काही प्रकार जर रेल्वे किंवा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये असे काही घडत असतील वर्कर्सच्या बाबतीमध्ये तर नक्कीच त्याच्यावर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी खासदार म्हणून आम्ही पण दखल घेऊन योग्य ते डिसिजन त्या लोकांसाठी आम्ही देऊ शकतो. आता याची सगळी पूर्ण माहिती घेऊ, त्यांना जी काही मदत करते ते नक्कीच करू. राहिला ऑर्डनन्स फॅक्टरीचा विषय, ते पेशंट अजून कॉन्शियस म्हणजे पूर्ण अजून व्यवस्थित नाही आहे, त्यांना आता बोलता येत नाही आहे. त्यांच्या वाईफला घरच्यांना वगैरे मी विचारलं तर त्यांनासुद्धा या संदर्भातली माहिती नाही आहे. जेव्हा ते रिकवर होतील तर माहिती जशी मिळेल तसं मग वरच्या अधिकाऱ्यांशी मी बोलेल त्या संदर्भात. ताई आपल्या नजरेमध्ये ही घटना किती हे वाटतं तुम्हाला की मी तेच सांगितलं बघा की कुठेही काम करत असताना फॅक्टरी कोणती असो वर्कर्सवर कोणत्याही प्रकारचं प्रेशर नसायला पाहिजे. कारण की कोणताही वर्कर काम करत असताना एवढं जर प्रेशर घेऊन काम करत असेल तर साहजिकच आहे त्यालाच फॅमिली आहे आणि सगळं डिप्रेशनमध्ये येऊन अशा काही घटना घडू शकतात. म्हणून कोणतेही फॅक्टरीवाले असतील मध्ये ऑर्डनन्स असो रेल्वे असो किंवा अन्य जे आहे ते असो कधी पण वर्कर सोबत तुम्हाला काम जरी करून घ्यायचं असेल पण जी तुमची बोलायची भाषा आहे तो सगळ्या ह्या गोष्टींवर सुद्धा विचार केला पाहिजे. तुम्ही वर्कर लोकांना काउन्सिलिंग व्यवस्थित पद्धतीने करा, त्यांना व्यवस्थितपणे समजवा, पण असं प्रेशरमध्ये आणून डिप्रेशनमध्ये टाकून एखादा वर्करची जर एखाद्या वर्करचा जर जीव जात असेल ते अतिशय चुकीचं आहे. दिसल वाट तुझी हो झोपून आशा चालत धातू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझं तू दार मागू नको.
तू देवरी माई भुकाटा भुकल काटा दिसल वाट तुझी अगंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पापतारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या दैत्यांचा वधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.